कुडाळमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने आले, त्यामुळे आता कुडाळमध्ये सध्या वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सेना भाजप आमने सामने आलेले आहेत. आमदार वैभव नाईक यांची गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखली आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, त्यानंतर जोरदार धक्काबुक्की देखील झाली. सध्या कुडाळला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं. कुडाळमधली ही सध्या आपण दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने शिवसेना भाजप एकमेकांना भिडलेले आहेत. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याशी जोडले गेलेत. प्रताप, सध्याचं काय वातावरण आहे? हे सगळं तणावपूर्ण वातावरण होतं, ते निवळलंय की अजूनही तसंच आहे? खरं तर आपण पाहतो की कुडाळ नगरपंचायतीमध्ये कोणाची सत्ता येणार अशा प्रकारची चर्चा होती. कारण आपण पाहतो की या ठिकाणी भाजपचे 8, शिवसेना 7, तर काँग्रेसचे 2. त्यामुळे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे जे काही नगरसेवक आहेत त्यांना घेऊन वैभव नाईक हे आमदार येत होते, त्यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलेलं आहे आणि सध्या सुद्धा त्या ठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालेलं आहे. कारण आपण पाहतो की ही जी निवड आहे नगराध्यक्ष पदाची, ते राणे समर्थकांनी मोठी चुरशीची केलेली होती. त्या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल अशा प्रकारचा दावा केलेला होता. त्याच्यामुळं कुठंतरी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले, त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत या दोन्ही कार्यकर्त्यांना आजूबाजूला करावा लागलेला. जी प्रताप, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे